अरे काय झाला? काय का छाया? काय ना छाया? खरा सांग, तू मारलस ना ते का? मी काय केलंय ते तुका दिसला, पण माझा बिस्कुट चाय पडला म्हणून तो हसलो, का नाही दिसत तुका? अगो आय बिस्कुट दत्ताच्या पुढ्यातला होता. छाया तुका दिलंय ना बिस्कुट? हा मग कितीचा घेतलस? वरवंटो घालीन डोक्यात. आये या मंगळसूत्र डोळ्यात किती लावतोय? अगो सकाळपासून उजवं डोळं फडफडता, बरा नसता. बरा नसता म्हणजे? काहीतरी वाईट होता. तुम्ही जपान राहा हा. शाळेत जाताना माधवचं डोकं दगड कापतून कपाळ मोक्ष झाला तर? आये माझा हात मोडलो. आये आये माझा हात झाला वाईट. आये मोडून ठेवीन सांगतय. आये मी जातो हा शाळेत. चल दत्ता. नको माधवा, आज तुम्ही शाळेत जाऊ नको. हा असाच होता तर माझ्या हातात वाटप किती लावलंय? तू खावा तुम्ही बिस्कुटा. डोळ्यात काय होता सकाळपासून फडफडता? दत्ता आज शाळा नाही ना तर आपण ऐसरात अभ्यास करत बसाया. माधवा आयेच डोळो असच रोज फडफडून दे. वाईट होता. अरे खुळ्या शाळेत जाऊचं लागणार नाही. आता तुम्ही काय करतल्यात? या माधवाच्या नादक लागू नको, वाया जाशील. असं किद्या बोलत? अरे अभ्यासच करूचा होतो, मग शाळेत किती नाही जाऊ? माझा ऐका, मी सांगतोय त्या करूया. नको आम्ही अभ्यास करतो. ऐकतास की दोघांचा भरू एक? नाही नाही, पण करायचा काय? अरे माझ्याकडे एक खेळा, माझ्या वर्गातला इमला त्या मुंबईत गेलेला, तेव्हा त्यांनी थिएटरात पिक्चर बघितल्या तर तो माणूस माने अशी चादर बांधली की उडता, त्याला सुपरमॅन म्हणतात असं पण सांगितल्यान माका इमल्यान. माधवा तू नको नको. दत्ता तू उड. म्हणजे? म्हणजे यो टॉवेल तुका असं बांधूया मग तू उडतलय. नको नको नको. माधवा तू आहे का सांग. काय माझं ऐकणार नाही. दत्ता हय उभं राहू. अरे उभं राहू ना. हा उभं राहू. दत्ता सुपर वॅन. माधवा काय मस्त दिसता ना तो. आता सोडते ग. अरे आता तर ते का उडूचा. दत्ता हय वरे हय चढ वरे. आता हय चढ. हा चढ वर. हा चढ चढ. हा आता दत्ता या कौलांवरून उडायचा. उडते की ढकलू? उडते उडते. मी आता कसा? माधवा तू हे का घेऊन मागच्या कौलावर ये, मी खाली जाते. यो पडलो तर कोण झेलूक नको. माधवा तू माग खरंच ढकलतलो? अरे नाही रे बाबा, छान आमका ढकलूच्या पहिली आपण मागच्या दारात जाऊया. वाईस माझा ऐकतास? आज बाहेर जाऊ नको. इला साडव्या. तसा नाही हो, आज सकाळपासून माझं उजवं डोळं फडफडता. ओढून टाक.
दुसरो खेळ खेळया याच खेळया नकल नाहीले नाही हो तर मी वर येऊन ढकली ना ढकल ते का तीन बोलायच्या आधी लवकर ये नाही नाही तो ये तत्ता सांभाळू ये हात असे कर असे कर हात पैसे ठेव इने माका पैसे दित काय घाराणा घालूचा ठेव अरे पैसे असत म्हणा नाही म्हणणे पण किती दितस या सांग असे ठेवक दिशी तर परत मिळायचे नाही कामाचे पैसे दिले का कसला काम आता सांगणार आहे ते काम सांग काम नाही केलंय तर नाव सांगूच नाही रघु नारळ आणि लिंबू ठेवण्याकडे सोपं नाही आहे ते हुशारीनं करायला पाहिजे बोल रे तू अण्णाची रस्त्याकडची जमीन आहे ना ती त्या पाटणकरच्या ताब्यात जाता कामा नये तू त्याला जाऊन सांग त्या जमिनीत दोष आहे आणि ती जमीन जरी सरकारच्या ताब्यात गेली तरी जो मध्यस्थ आहे तो संकटात येणार माका करूची काय गरज आहे लोकांच्या जमिनी ज्याच्या ताब्यात त्या अण्णाच्या हातून जमिनी सुटली आणि ह्या तुम्ही माझ्या मागे किती सोपयता प्रभू व्यवहारात अडचण आहे ना अडचण कसली ती जमीन अण्णाच्या नाही माझ्या नावावर तीच नाही आणखी अण्णाच्या काही जमिनी माझ्या नावावर अण्णा कळला तर हो ते फक्त माझ्या बायकोला माहिती आहे आणि आता तुला तू जरी अण्णाला सांगितलंस तर मी कायदा कोळून प्यालेलो आहे तुला फासापर्यंत पोचवीन आणि शांत राहिलास तर तुझा वाटा तुला व्यवस्थित देईन बघ काय करतोस ते काय तुझा डोक्या नेण्या नेण्या तो बघता पण जा त्याच्या हातात नाही तर तुझ्या हातात असा धन्य बाबा तुझी धन्य काय रघु लावलंस तोंडा आत्ताच लावलं अण्णा तू घे ना अण्णा तुझी ती रस्त्यालगतची जमीन दिली दिली जमीन दिली अण्णा खय चाललं अरे अशी कशी दिली जमीन आम्ही लोकांच्या जमिनी ह्याच्यापर्यंत आणून पोहोचवतो आणि हा काय झाला तरी ही जमीन रस्त्याकडची जाता कामाले लागला ना तर तोंड बंद ठेवायच घे दूध घे आता तू त्या किती बोलशील तुझं लाडको पण ना तो मुद्दामच केला त्यांनी पण तूच त्याचा कौलार चढूक सांगितलंस ना म्हणून कौल मारतो गो दूध पि आधी लय दुखत काय गो होय डोक्यात कौ मारता होय था बरा होय तेवढ्या तोंड बंद ठेव आहे एवढ्यात काय माका फळांवरची अक्षर दिसायची नाही मी आता शाळेत नाही जाणार माहित माका तुका तेवढाच वया होता बरा ह्या बघ घरात एका जागेवर राहशील ना नाहीतर एकाचा दोन व्हायचा लो ये डोळो पण ना सारखो फडफडता सारखो घे चाय डॉक्टरने सांगितलं होतं ना गोळी घेऊ घे बघ
शीत त्याच्या काढून काय ता नाही आपला दुखता हा दुखता हा हे गोळी घेतोय मी पण दत्ता ह्या सगळं तुझ्यामुळेच झाला तेव्हा आता काय तू शाळेत जायचं नाही माझी सेवा करायची हा माका जो वया त्या द्यायचा आता जरा माझे पाय चेप पण डोळ्यात लागला ना पण त्याचू तान पायावर जाता ना तू चेपरे पाय आता खाय जरा बरा वाटता बघा नीट बघा हा का ग बघा त्या पंचांगात माझ्या नशिबातलं दारिद्र केव्हा जाणार आहे बघ अख्ख राशन भरायचंय आज जातो बाजारात तुला काय काय हवंय ते लिहून दे थोडं थोडं होत सामान भरू आपण तसंही आपण दोघच राहतो फार काय लागतंय आपल्याला तुम्हाला तर काहीच लागत नाही जे आहे त्यातच समाधान माना पाटणकर साहेबांनो हो पाटणकर साहेबांनो हो हॅलो तुम्ही माका चोंट्या म्हणत काय काम होत तुमचं माझा कसला काम हा या सगळ्या सामान तुमका देव सांगितलं देऊ केलेलं आहे आमची पिठाची गिरणी आहे ना या पीठ भाकरीचा अख्ख्या गावाचा दळण मिळत आहे पण तुमका अगदी स्पेशल सर्विस अगदी घरपोच डिलेवरी हा आणि या वाण सामान सगळं आपला साखर हळद मीठ काळे वाटाणे काय हे सगळं ह्या ह्या सगळ्या तुमका लागित ना हो पण हे असं आम्ही कुणाकडनं नाही स्वीकारू शकत मी सरकारी नोकर बरं दिसत नाही तुम्ही हे परत घेऊन जा बरं परत आणि अण्णांनी मग गोळीन उडवल्यानी मग त्यांका कोण नाही म्हणित अण्णा होय तर त्यांनीच पाठवल्यानी नाही सगळा सामान मी 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 येते आओ पण आओ ऐक आओ आओ चला आत घेऊन आपुलकीने पाठवलंय ना अग पण आओ चला आता काय आता काय चाय पितोय आणि गावात जाऊन चक्कर मारून येतोय जमला तर वाडीत जातोय गावात खय काय चाललं आता समजा काय ना नाही म्हणजे तू सांग काय करू मग हो खैल्या त्या साहेबाचा काय त्या सांगत होतास ना खैलो साहेब झाला हा असा असता तुमचा अहो तू उकडू काय पिकडू काय तोच म्हणलास ना तुम्ही हा POW साहेब कोण तो पाटणकर साहेब हो मग जावा त्यांच्याकडे त्यांका भेटा किती त्यांका फाव तांदूळ नेऊन देवा बर उठले लगेच त्या रस्त्याकडच्या जमिनीचा काय आता बघूक नको हा मग त्याचा काय झाला तर बघा अण्णा काय हा ता माहित आहे ना तुमका आपल्याकडून पण जोर लावको यो आता बसलात काय उठा होय पण काय म्हटलं काय विचारू त्यांका गे बाय माझे अहो मग एक काम करा हैसर ना तुम्ही कुठत राहा मी जाते पाटणकर साहेबा भेटू नको नको अगो जाते मी आता पोहा आणि तांदूळ काय मी घेऊन येऊ मागसून हे बाय माझे विसरलं येतय आणि काय हो कुणी दिलं तर नाही का म्हणायचं हा पण एवढं आपुलकीने दिलंय आणि नाहीच म्हणायचं असेल ना तर तेवढं कमवण्याची धमक ठेवा पाटणकर ओ पाटणकर अरे अण्णा अण्णा धन्यवाद तुम्ही एवढं सामान पाठवलं घरासाठी पण अहो एवढं सामान पाठवायची काय गरज होती सोडा हो सगळा सामान पोचला ना तास विचारू केले होते तुम्ही आमच्या गावचे पाहुणे तुमची काळजी घेऊकच भाई बर झाली ना सगळी आवरावर
काही मदत लागली तर सांगा, संकोच नको. अण्णा तुम्ही खूप करताय बघा आमच्यासाठी. या तर काहीच नाही, तुम्ही आमका सेवेची संधी देवा, मगे बघा आमचं पाहुणचार. बरा येत आहे. आहो हा, त्यांना आत्तर बोलवा, चहा टाकते. आणि आज दूध आणलंय घरी. अरे राहूनच गेला. ओ अण्णा या ना, आत या. रवांदे किती आता. आहो गरीबाकडे घ्या घोटभरचा. गरीब कोण? प्रत्येकाकडे कसली ना कसली श्रीमंती असतात. या 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 अण्णा. बर या चल. या 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 बसा 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 बसा. खर आज ना उद्या मीच सामान भरणार होतो सगळं. आम्ही भरला काय आणि तुम्ही भरलास काय? एक तुमका या गावात काही कमी पडाक देऊचो ना. पाटणकर साहेब. यो हाय सर. ओ पाटणकर साहेब. बंदूक नाही आणली. दरवेळी शिकार करू बंदूक लागणार नाही. आणि आज शिकारीला थोडी झालेत ते काय अण्णा. बरा गावामध्ये काही त्रास झालो तो माका सांग. तसो मी असताना तुमका गावात त्रास होऊचो नाही. आमच्या गावात इलाज तर आमचं गाव बघा. काही छंद आवड असतात तर सांगा. आहे ना यांना आहे ना. नाही नाही म्हणजे छंद असा काहीच नाही, भविष्य बघतो मी बस. बघा नाही म्हणजे खूप लोकांना अनुभव आहे ना म्हणून सांगितलं. नाही आता पूर्वजांपासून चालत आलेली विद्या आहे ती. नाही माझं असं काही नाही. आता भविष्य खरं ठरतं हे पूर्वजांचंच देणं म्हणायचं. अहो त्यांचा विश्वास नसेल तर. बघा अण्णा मी हस्तरेषा पाहून भविष्य बघत नाही, पंचांगातून बघतो. तुम्ही मला तुमचं जन्म वेळ आणि ठिकाण ह्याच्यावर लिहून द्या, मी बघतो भविष्य. हे बघा तुमच्यासारख्या देव माणसाचं भविष्य बघायला मिळणं हे माझं नशीबच आहे. काळजी घ्या, मृत्यूयोग आहे. रेड्यावरसून काय घोड्यावरसून. काळ दिसतोय तुमच्या घरावर, सावली आहे मृत्यूची. काळाचा आघात होईल पण काळाशी जर तुमची गाठ पडली नाही तर रक्ताच्या नात्यांवर आघात होईल काळाचा. पण मृत्यूयोग अटळ आहे,